एक तर एक वर्ष कारण नसताना निवडणुका पुढे गेल्यात. वास्तविक फेब्रुवारी 22 मध्येच निवडणुका व्हायला पाहिजे होत्या. आत्ताच लगेच चर्चा करण्यात, अजून निवडणूकच लागलेली नसताना चर्चा करण्यात अर्थ नाही असं मला माझं स्वतःचं मत. अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या जातात. मी स्वतः काल त्यांची क्लिप बघितली. ते म्हणाले की मी काँग्रेसचं, आमचं घराणं काँग्रेसच्या विचाराचं आहे, शेवटपर्यंत मी काँग्रेसमध्ये राहणार. मी कधीही भेदभाव केला नाही. शहराचा सर्वांगीण विकास करण्याचाच सतत मी त्या ठिकाणी प्रयत्न केला. एकच कॅमेरा पुन्हा बाकीचे ओरडत बसतात की मग आमचं काय नाही, आमचं असं नको, सगळ्यांना द्या. जरा शांत बस. हा बोला. दादा, पुण्याच्या पोटनिवडणुकी संदर्भामध्ये चर्चा सुरू झालेली आहे, काय भूमिका असणार? पुणे पिंपरी चिंचवड या दोन ठिकाणच्या पोटनिवडणुका निवडणूक आयोगाला जेव्हा वाटेल त्यावेळेस त्या लावल्या जातील. अजून त्याबद्दल महाविकास आघाडीची भूमिका, कारण तसं पाहिलं तर चिंचवडची जागा पाठीमागच्या काळामध्ये आम्ही पुरस्कृत त्या ठिकाणी केलेली होती आणि पुण्याची जागा काँग्रेसने लढवलेली होती. त्याच्यामुळं त्याच्यानंतरच्या काळामध्ये बऱ्याच प्रकारची राजकीय स्थित्यंतर झालेली असल्यामुळं त्या संदर्भात शेवटी आम्ही सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करू आणि त्याबद्दलचा अंतिम निर्णय घेऊ. आत्ताच लगेच चर्चा करण्यात, अजून निवडणूकच लागलेली नसताना चर्चा करण्यात अर्थ नाही असं मला माझं स्वतःचं मत आहे. पण दादा, पंढरपूरच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपनं उमेदवार दिला होता. मी तुम्हाला सांगितलं ना की तुम्ही बघितलं तर मुंबईच्या पोटनिवडणुकीमध्ये वेगळं चित्र पाहायला मिळालं, पंढरपूरच्या वेगळं मिळालं, कोल्हापूरच्या वेगळं मिळालं आणि नांदेडच्या वेगळं मिळालं. त्याच्यामुळं त्या त्या वेळेसची परिस्थिती बघून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. दादा, एकंदरीत महाविकास आघाडीमध्ये चाललंय काय असा प्रश्न विचारला जातोय. आता अमित देशमुखही भाजपच्या वाटेवर आहेत. अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या जातात. मी स्वतः काल त्यांची क्लिप बघितली. ते म्हणाले की मी काँग्रेसचं, आमचं घराणं काँग्रेसच्या विचाराचं आहे, शेवटपर्यंत मी काँग्रेसमध्ये राहणार असं स्टेटमेंट मी स्वतः अमित देशमुखांचं कुठल्या तरी चॅनलवर कर पाहिलं. दादा, पिंपरी चिंचवडचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, सुरक्षेचा प्रश्न आहे. खरं तर एका कंपनीवर गुन्हे दाखल आहेत त्या संचालकांवर गुजरातमध्ये आणि त्या कंपनीला फायबर ऑप्टिकल जे केबल टाकण्याचं काम देण्यात आलेलं आहे. मी पाठीमागच्या काळामध्ये स्वतः पिंपरी चिंचवडमध्ये 25 वर्ष काम करत असताना अनेक सहकारी मित्रांना बरोबर घेऊन पिंपरी चिंचवडचा चेहरा मोहरा बदललेला अख्ख्या पिंपरी चिंचवडकरांना माहिती आहे. कदाचित अलीकडच्या 5 वर्षाच्या काळामध्ये जी नवीन जनरेशन बाहेरनं आलेली असेल त्यांना कदाचित माहिती नसेल, परंतु बाकी सर्वांना ते माहिती आहे. मी कधीही भेदभाव केला नाही. शहराचा सर्वांगीण विकास करण्याचाच सतत मी त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्या संदर्भात कधी माझा जवळचा सहकारी एखादा चुकीचा वागला तरी त्याला दोन गोष्टी पिंपरी चिंचवडकरांना माहिती आहे. कदाचित अलीकडच्या 5 वर्षाच्या काळामध्ये जी नवीन जनरेशन बाहेरनं आलेली असेल त्यांना कदाचित माहिती नसेल, परंतु बाकी सर्वांना ते माहिती आहे. मी कधीही भेदभाव केला नाही. शहराचा सर्वांगीण विकास करण्याचाच सतत मी त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्या संदर्भात कधी माझा जवळचा सहकारी एखादा चुकीचा वागला तरी त्याला दोन गोष्टी समजून सांगण्याचं पण काम केलं आणि ते दुरुस्त करण्याचं पण काम केलं आणि एक चांगल्या शहर आपलं संपूर्ण देशामध्ये घडावं अशा प्रकारचा प्रयत्न करून बेस्ट सिटी म्हणून देखील आपण त्यावेळेसचं पारितोषिक मिळवलेलं तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आत्ता पिंपरी चिंचवडमध्ये नाही तर अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर आहे. तुम्ही बघता कोयता गँग कुठं रात्रीत कुणी येतं, गाड्या फोडतं, काचा फोडतं, मोटरसायकली जाळतं, हे असले प्रकार हे अजिबात होता कामा नये. मी काल पण शिरूरमध्ये बोलत असताना, रांजणगाव गणपतीमध्ये बोलत असताना त्याच्याबद्दलचा उल्लेख त्या ठिकाणी केला आणि पोलिसांनी आणि सरकारनी कुठल्याही प्रकारे राजकीय हस्तक्षेप न करता त्या शहरातला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न चांगला मार्गी लागण्याच्या करता लक्ष दिलं गेलं पाहिजे. तोहीच गोष्ट वेगवेगळ्या प्रकारची टेंडर जी निघतात, कारण हा शेवटी पिंपरी चिंचवडच्या जनतेचा पैसा आहे. जनतेचा पैसा खर्च करत असताना त्या पैसा उपयोग
हा जनतेच्या भल्या करता आणि जनतेच्या फायद्या करता झाला पाहिजे, शहराच्या विकासाच्या करता झाला पाहिजे। म्हणून आमचे अध्यक्ष अजित गव्हाणे हे सातत्याने वेगवेगळ्या प्रकारची भूमिका इथं मांडतात। मी पण ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्या प्रकारे भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतो। जनतेने हे सगळं लक्षात ठेवलं पाहिजे आणि उद्याच्या काळामध्ये एक तर एक वर्ष कारण नसताना निवडणुका पुढे गेल्यात, वास्तविक फेब्रुवारी 22 मध्येच निवडणुका व्हायला पाहिजे होत्या, परंतु त्यावेळेस OBC ह्या घटकाला त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळत नव्हतं। म्हणून आम्ही कोर्टामध्ये जाऊन त्याच्या संदर्भात कसं आपल्याला त्यांना प्रतिनिधित्व देता येईल, कारण मागासवर्गीय इतर मागासवर्गीय आणि आदिवासी समाजाला ज्यावेळेस प्रतिनिधित्व मिळतं, ओपनवाल्यांना मिळतं, त्यावेळेस त्यांनाही मिळालं पाहिजे। म्हणून ते पुढे गेलेलं होतं, आता ते सगळे निकाल लागलेले आहेत, वास्तविक निवडणुका जाहीर केल्या पाहिजे। आता काल नगरपालिका नाही मार्केट कमिटीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आपण सगळ्यांनी पाहिलं। आता एक वर्ष नवीन कार्यकर्त्यांना वाटतं की आम्ही नगरसेवक म्हणून काम करावं, कुणाला स्टँडिंग कमिटी, कुणाला महापौर पद, कुणाला आणखीन वेगवेगळी पदं, कारण हे पण सत्तेचं विकेंद्रीकरण असतं, ते पण वेगवेगळ्या भागातनं सगळे लोक